नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अस्सल कोकणी पद्धतीने कोकमाची कढी किंवा कोकमसार कोकमसार कोकणात प्रत्येक घराघरात गहरा केलं जातं उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णतेचा त्रास जाणवत असतो अशावेळी आपण शरीराला थंडावा देण्यासाठी हे कोकमसार करून पिऊ शकतो कोकम पित्तनाशक आहे पाच सहा कोकम आपण अर्धा पेल्या पाण्यामध्ये पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवली आणि नंतर ते पाणी आपण प्यायलं तर शंभर टक्के पित्ताचा त्रास कमी होतो कोकमसार तुम्ही भातावर वाढून खाऊ शकता किंवा असंच पेल्यावर पिऊ शकता यामुळे आपले बरेचसे उन्हाळ्यातील त्रास नाहीसे होतील कोकमसार आणि सोबतच पिकलेल्या आंब्याची फोड असेल तर जेवताना तुम्हाला कोणत्याही भाजीची आवश्यकता नाही चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कोकमसार करण्यासाठी इथं मी गॅसवर पातेल्यामध्ये दीड कप पाणी उकळत ठेवलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला हळूहळू उकळी येते आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि आता आपण यामध्ये कोकम घालणार आहोत इथं मी दहा कोकम घेतलेले आहेत ही आमची घरची कोकम आहेत बघा एक कोकम एवढं मोठं आहे चार फूट देऊन ही कोकम तयार केलेले आहेत म्हणजे ती जास्त आंबट आहेत म्हणून मी फक्त इथे दहाच कोकम घेतलेले आहेत आपल्याला ही कोकम कमीत कमी, कमी दहा मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहेत म्हणजे या पाण्यामध्ये कोकमाचा सगळा अर्क उतरला जाईल तुम्ही पाहू शकता बरोबर दहा मिनिटं मी ही कोकम शिजवून घेतलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग बदललेला आहे बघा कोकमाचा सगळा अर्क या पाण्यामध्ये आलेला आहे आता आपण काय करूया गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे कढीसाठी आपण नारळ ताजा फोडून त्याचं खोबरं खोवून घ्यायचं आहे आधी फ्रीजमध्ये खोवून ठेवलेलं खोबरं कढीसाठी वापरायचं नाही आहे आता आपण यामध्ये चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालूया एक इंच आल्याचे तुकडे यानंतर आपण यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घालूया बघा लहान आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण खूप जास्त वापरायचं नाही आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर पण कमीच घालायची आपल्याला फक्त कोकमाची चव हवी आहे आणि यामध्ये एक टी स्पून जिरं आणि पाव टी स्पून हळद घालायची आहे आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया आणि याचं अगदी बारीक वाटण वाटून घेऊया आपलं वाटण वाटून झालं आहे आणि तोपर्यंत तुम्ही पाहू शकता आपण जी कोकम शिजवून घेतली होती ते पाणी देखील पूर्ण गार झालेलं आहे आता आपण ही कोकम हाताने या पाण्यामध्ये अशी कुसकरून घ्यायची आहेत म्हणजे शिजलेल्या कोकममध्ये जो काही अर्क शिल्लक राहिला असेल तर तो या पाण्यामध्ये उतरेल बघा अशा पद्धतीने मी कोकम कुसकरून घेतले आहेत इथं मी भांड्या घेतलं आहे त्यावर गाळून घेतले आणि तयार कोकमाचं पाणी आपण गाळून घेऊया म्हणजे त्यामध्ये जो गाळ असेल तो गाळला जाईल आता आपण पुढची तयारी करूया कोकमसार करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलं आहे आणि यामध्ये आपण एक स्पून राई घालूया राई छान तडतडू द्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि चार लहान आकाराच्या लसूण पाकळ्या ठेसून घातलेल्या आहेत खूप जास्त लसूण घालायचं नाही आहे लहान होत्या म्हणून चारच घातल्यात मोठी असेल तर एक घातली तरीही चालेल लसणीला हलका सोनेरी रंग आला की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत पावटीस्पून हिंग घालायचा आणि आता आपण ना ही फोडणी थोडा वेळ परतून घेऊया फोडणी करपली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे वाटण तयार करताना यामध्ये जिरं घातलं होतं म्हणून मी पुन्हा फोडणीमध्ये जिरं घातलेलं नाही आहे पण तुम्हाला आवडतच असेल तर पाव टी स्पून जिरं घालू शकतं आता आपण तयार वाटण या फोडणीमध्ये काढून घेऊया तेल गरम आहे त्यामुळे वाटण घालताना सावकाश घालायचं आहे हातावर उडू शकतं आता आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एक वेळ आपण छान मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं कोकमचं पाणी घालूया तुम्हाला कढी जशी आंबट किंवा कमी आंबट आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये कोकमाचं पाणी घाला मी अंदाजाने बरोबर कोकम भिजवून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये गरजेनुसार साधं पाणी घालणार आहोत कोकमाची कढी जशी तुम्हाला सलसर हवी असेल दाटसर हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला अजून आपल्याला कढी सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायची आहे आपण यामध्ये घातलेलं वाटण कच्चं आहे ते पूर्ण शिजलं गेलं पाहिजे त्यानुसारच आधीच पाणी घालायचं नंतर पुन्हा पाणी घालायचं नाही आहे आता आपण कढीला उकळी येण्याची वाट पाहूया बघा कढीला मस्त उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि चवीनुसार मीठ घालूया कढीला उकळी आली नंतरच मीठ घालायचं आहे पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर कढी सात ते आठ मिनिटं अगदी छान शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता सात ते आठ मिनिटं कढी मी अगदी छान शिजवून घेतलेली आहे आणि आपल्याला हवी तशी दाटसर झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी कढीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे कढी गार झाली म्हणजे अजून ती दाटसर होईल गरम गरम कढी सर्विंगसाठी तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल वाटण्यामध्ये घातली होती म्हणून मी पुन्हा घातलेली नाही आहे चला तर मग आता गॅस बंद करूया आणि कढी सारू करूया गरम गरम वाफाळती कढी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपली कढी किती छान झालेली आहे या कढीसोबत तुम्ही भात खाऊ शकता किंवा चपाती भाकरी देखील बुडवून खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागते किंवा अशीच पेलावर गरम गरम पिऊ शकता अशाच पद्धतीने कोकमाची कढी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत मित्र शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद